चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यात पळसगाव इथल्या वनविभागाच्या कार्यालयावर संतप्त पिपरडावासियांनी हल्ला चढवून कार्यालय आणि वाहनांची तोडफोड केली आहे. पिपरडा इथल्या महिलांना बांबू चोरी करताना वन कर्मचाऱ्यांनी पकडल्यामुळे गावकरी संतप्त झाले. या महिलांना सोडावं अशी मागणी घेऊन 150 गावकरी पळसगाव वनविभाग कार्यालयात गेले. गावकरी जंगलातून बाहेर येताना दिसले की त्यांच्यावर कारवाई करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत, त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले होते. हा संताप काल तोडफोडीच्या माध्यमातून व्यक्त झाला. ताब्यात घेतलेल्या महिलांना सोडायला वनाधिकाऱ्यांनी नकार दिल्यानं गावकऱ्यांनी तोडफोड सुरू केली. यात कार्यालयाबाहेर असलेली शासकीय वाहनं फोडण्यात आली. याला अटकाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली असून यात 9 कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी वनविभागानं पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपींना अटकही केली आहे.